वंचित बहुजन आघाड़ी द्वारा पुकारे गए महाराष्ट्र बंद को लेकर चिमूर में उप विभागीय अधिकारी को निवेदन सौंपा गया। एनआरसी सीए बिल के विरोध में साथ ही केंद्र सरकार की नीतियों के संबंध में विरोध स्वरूप वंचित बहुजन आघाड़ी की ओर से राज्यव्यापी बंद बीते दिन पुकारा गया और यह बंद संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाड़ा साहेब अम्बेडकर के नेतृत्व में पुकारा गया। चिमूर तहसील के वंचित बहुजन आघाड़ी की ओर से पद यात्रा के माध्यम से बंद करने का आह्वान करते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक से शहर में एक पद यात्रा निकालकर उप विभागीय अधिकारी संघपाल को निवेदन सौंपा गया। निवेदन देते समय वंचित बहुजन आघाड़ी, भारी बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन के नेता अरविंद सांदेकर, पूर्व राज्य मंत्री डॉक्टर रमेश कुमार गजबे, तालुका अध्यक्ष स्नेधी खोबरागड़े, महिला तालुका अध्यक्ष बबिता गेडाम, शालिक थूल, विनोद सोरदे, रामदास राउत, जनार्दन खोबरागड़े, संदीप खोबरागड़े, लवजी पाटिल, वासुदेव गायकवाड़, विनोद देठे के साथ बड़ी संख्या में पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि बालू सातपुते। एनआरसी या दोन्ही कायद्याच्या संदर्भामध्ये जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची ही पूर्व एक आपल्याला पूर्व कल्पना देण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। आज चिमूर या नगरीमध्ये आज बाजारचा दिवस असल्यामुळे खेड्यापड्यावरून येणारे जे व्यावसायिक आहेत त्यांची कुचंबना होऊ नये म्हणून आम्ही त्याबद्दल फार आग्रही नव्हतो, पण गावातून जनतेला एक मार्गदर्शन मिळावं, त्यांनी याकडे सक्रिय दृष्टिकोनातून बघावं आणि एनआरसी कायद्यामध्ये ज्या काही ज्याच्या त्रुटी आहेत त्या बदलण्याच्या संदर्भामध्ये त्या केंद्र सरकारने दखल घ्यावी या संदर्भामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली। एनआरसी कायद्याला असणारा विरोध, सीएए कायद्याचे होणारे दुष्परिणाम हे सगळं समजावून सांगण्याच्या दृष्टिकोनातून आणि केंद्र सरकारला हे दोन्ही कायदे पुन्हा बदलण्यासाठी हाक पाडण्यासाठी म्हणून जो 29 जानेवारीला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होणार आहोत।